म्हैसाळ योजनेच्या पंपांना अवघ्या पंधरा दिवसातच विश्रांती घ्यावी लागली आहे शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी नसल्याने थांबवण्यात आलाय पंधरा दिवस पंप फिरवल्याने वीज बिलाचा नाहक भूर्दंड कृष्णा खोरे महामंडळाला सोसावा लागणार आहे सतरा जानेवारीला जलसंपदा विभागाच्या बैठकीत योजना सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले होते अधिकाऱ्यांनीही पाण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी प्राप्त झाल्याचं सांगितलं होतं जानेवारी रोजी पंप सुरू करण्यात आले पण अवघे पंधरा सुरू राहिले तीन फेब्रुवारीस विश्रांती देण्यात आली या कालावधीत कृष्णेचे पाणी सलगरेत पाचव्या टप्प्यापलीकडेही जाऊ शकले नाही अधिकाऱ्यांचे नियोजन जतपर्यंत पाणी नेण्याचं होतं पण मिरज तालुक्याची सीमाही ओलांडता आली नाही पाणी कालव्यातून वाहत राहिले शेतकऱ्यांनी मात्र उपसा केला नाही जत तालुक्यातून ही, तालु ही मागणी अर्ज आले नाहीत प्रशासनाने वेगवेगळ्या ग्रामपंचायतीत मागणी अर्ज घेण्याची सोय केली होती पण शेतकरी फिरकले नाहीत सध्या थंडी अद्याप कायम असल्याने विहिरी व कूपनलिकांतील पाणीसाठी टिकून आहेत ऊसतोड व द्राक्ष उतरण सुरू आहे त्यामुळे पाण्याची गरज नाही मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे